वाळूज महानगर असे गाव तळेसमाळ येथील हर हर महादेव यात्रेला गुढीपाडव्याला सुरुवात झाली. यात्रेला भाविक भक्तांनी रात्रीपासून मोठी गर्दी केली होती. यावेळी काठीला खोबरं वाहून अनेक भाविक आपला नवस फेडताना बघायला मिळाला. आसेगाव तळेसमाळ येथे अनेक वर्षांपासून गुढीपाडव्यानंतर हर हर महादेव यात्रा महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. यावेळी हर हर महादेव यात्रेनिमित्त कमिटीच्या वतीनं विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. एप्रिलपासून यात्रेला प्रारंभ झाला. रात्री 7:30 आरती झाली आणि 3 दिवस प्रवचन, कीर्तन, बैठक, लोकनाट्य होईल. 11 तारखेच्या रात्री 12 नंतर काठीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. 4:00 पर्यंत ही मिरवणूक ढोल ताशाच्या गजरात काढण्यात येईल. मिरवणुकीनंतर भाविक फक्त काटेरी गजांवर खेळताना बघायला मिळणार आहे. यात्रेचा शुक्रवारी शेवट होईल. यावेळी भाविक आणि भक्तांनी मोठी गर्दी होणार असल्यानं पिण्याच्या पाण्याचं अनेक व्यवस्था कमिटी करणार आहे. अनेक भक्त दिवसभर काठीला खोबरे लावून नवस फेडणार आहे. यानिमित्तानं शुक्रवारी कुस्तीचा आखाडा होणार. परिसरात विविध साहित्याच्या दुकाना तसेच लहान मुलांच्या खेळाचे साहित्य परिसरात थाटात बघायला मिळाले. मंदिरावर रोषणाई करण्यात आली आहे. यात्रासाठी भगवंता पल्हाळ, त्र्यंबक पल्हाळ, कारभारी पल्हाळ, काशीनाथ पल्हाळ यांचं आधी काम बघताय. चंद्रकांत चाबुकस्वार, AI न्यूज, वाळूज महानगर. पल्हाळ आशेगाव नवीन वर्षाच्या यात्रेमुळे बरं का आजपासून नवीन वर्षाची यात्रा ही महादेवाची सुरुवात झालेली आहे. तरी आजचा जो कार्यक्रम आहे तो उपास असतो आणि उपास सुटल्याच्यानंतर मग पंचांगण असतं. पंचांगणच्यानंतर कीर्तन असतं आणि मग त्यानंतर जागरण असतं. हा पहिल्या दिवसाचा. दुसरी म्हणजे 10 तारखेला बैठक असते आणि बैठक असून रात्रीला परत पुन्हा तमाशा असतो. 11 तारखेला परत पुन्हा भजन पूजन आणि 11 तारखेला मध्यरात्री 1 वाजता. आज दिनांक 9/4/2024 रोजी भारतीय संस्कृतीनुसार हिंदू धर्माच्या 9 वर्षानिमित्त आसेगाव गुढीपाडव्यानिमित्त आसेगाव येथे महादेवाची यात्रा भरते. गुढीपाडव्याच्या दिवशी महादेवाची यात्रा संध्याकाळी 4 वाजेपासून सुरुवात होते आणि संध्याकाळी 7:30 दरम्यान महादेवाची आरती होऊन या ठिकाणी सर्व भगत मंडळी यांना उपास असतो आणि ते आरती झाल्यानंतर उपास सुटले जातात आणि त्यानंतर पूर्ण वर्षभराचं पंचांगण या ठिकाणी वाचवलं जातं. नंतर दुसऱ्या दिवशी बैठक म्हणून असते. त्या बैठकीला रात्री म्हणजे उद्या आणि परवा 10 आणि 11 तारखेला लोकनाट्य तमाशा मंडळ या ठिकाणी होतो. नंतर 11 तारखेला मध्यरात्री मेन जी यात्रा असते यात्रेला प्रारंभ होतो आणि रात्री